धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील रस्त्यांची पाहणी करीत नवनिर्वाचित आमदारांनी अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक. कापडण्यातील 11 पूरग्रस्त कुटुंबांना शिवसेनेतर्फे दिवाळी फराळासह जीवनावश्यक वस्तूंचे करण्यात आले वाटप. श्री टेडको किसान कर्मचाऱ्यांच्या थकीत 6 महिन्यांच्या वेतनासाठी संघर्ष सुरू. कामगार आयुक्तांना दिले निवेदन. आणि मच्छीमारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर उपोषण करण्याचा देण्यात आला इशारा. नवनिर्वाचित आमदार फारुख शाह यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील सर्व रस्ते 15 दिवसात खड्डे मुक्त झाले पाहिजेत यासह इतर कामेही पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. नवनिर्वाचित आमदार फारुख शाह यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची गुरुवारी विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत सुरू असलेल्या तसेच बंद पडलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. यानंतर शहरातील सर्व रस्ते 15 दिवसात खड्डेमुक्त झाले पाहिजेत. मुल्लानगर जामचामळा येथील नवीन पाण्याच्या टाकीवरून तात्काळ पाणीपुरवठा सुरू झाला पाहिजे. झोपडपट्टीवासियांना घर योजनेअंतर्गत स्वतःचे घर मिळावे यासाठी झोपडपट्ट्यांचा सर्वे करण्यात यावा. आधी इतर विकास कामे मार्गी लावावेत असे आदेश त्यांनी दिले. या बैठकीला कार्यकारी अभियंता विनोद भदाणे, उपअभियंता शाह, महापालिका आयुक्त अजित शेख, उपायुक्त गोसावी, गणेश गिरी, स्वच्छता विभागाचे जाधव, शाखा अभियंता पी डी चव्हाण आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे मनपा शिक्षण मंडळाचे अधिकारी आनंद जोशी यांना मनपा शाळांच्या दुरुस्ती संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचेही आदेश आमदारांनी यावेळी दिले. निवेदन दिले आणि आज साहेबांनी निवेदनाची दखल घेऊन आम्हाला स्वतःला सगळे टीमला बोलून रोडची पाहणी केली तर मला असा वाटत आहे की साहेबांना जे आम्ही एक दिवसाच्या मुख्यमंत्री पिक्चर बघितला होता बिलकुल त्याच प्रकारे साहेबांनी लोकांचे कामं सुरू केले आहे आणि याच्यामुळे लोकांना भरपूर जी आशा होती अल्पसंख्याक समाजाला आता ती आशाची किरणं पूर्ण होण्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे अल्पसंख्याक समाजाचे आमदार हे आमचे दुःख दर्द समजून घेतील आणि त्यांनी आमचे निवेदनचे दखल घेऊन आज साहेबांनी आम्हाला बोलवलं की चला आज तुम्ही जे निवेदन दिले त्याच्याबद्दल त्यांनी पाणी केली इंजिनियर साहेबांना बोलवलं आहे आणि आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर हा रोड धुळ्यामध्ये तयार होणार आहे माझ्या निधीमधून आणि आम्हाला साहेबांकडनं जेवढी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा ते जास्त खरे उतरले साहेब आणि अजून पुरे धुळे शहराच्या त्यांच्याबरोबर आशीर्वाद आहे की ते धुळे शहरामध्ये नक्कीच येत्या काळामध्ये आमदार तो आहेत ते खासदार होतील अशी धुळे लोकांची इच्छा आहे पुढे.
भात नदीला आलेल्या महापुरामुळे कापडण्यातील 11 कुटुंबांचे संसार भुगड्यावर आले आहेत. त्यांना मदतीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी पुढाकार घेत ट्रकभर जीवनोपयोगी साहित्यासह दिवाळी फराळाचे वाटप केले, तसेच पीडितांसोबत दीप उत्सव साजरा केला. भात नदीला आलेल्या पुरामुळे कापडण्यातील 11 कुटुंबांचे संसार भुगड्यावर आले आहेत. त्यात विशाल वडार, पिंटू बेलदार, राजू बेलदार, भैया पांचाळ, शालिग्राम माळी आदींचा समावेश आहे. या सर्व 11 कुटुंबांच्या मदतीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी पुढाकार घेत ट्रकभर जीवनोपयोगी साहित्यासह दिवाळी फराळाचे वाटप केले, तसेच पीडितांसोबत दीप उत्सव साजरा केला. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट पंकज गोरे, चंद्रकांत म्हस्के, देवराम माळी, महेश माळी, शशी बोरसे, शैलेश चौधरी, जितू पाटील, पंकज माळी, प्रवीण माळी, महेंद्र माळी, दीपक बोरसे, गोपाल माळी, अल्ताप खाटिक, कैलास पाटील, दीपक रोकडे, प्रशांत शेटे आदी उपस्थित होते. तर पाऊस चालू असल्यामुळे जिल्हाभरात बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. काही शेतकरी बांधवांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे आज आमचा शेतकरी अवलदे झाला. कापडणे गावामध्ये या नदी किनारी असलेले आमचे सर्व गरीब माता भगिनी असतात. नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने त्यांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने त्यांचा संपूर्ण संसार या ठिकाणी वाहून गेला. संसार उपयोगी सर्व साहित्य सर्व नासधूस झाले आणि ते आज उघड्यावर या ठिकाणी जीवन जगतायत. दिवाळीसारखा सण आहे आणि अशा दिवाळीच्या सणामध्ये त्यांच्या सणावर पूर्णपणे आपत्ती कोसळली आणि म्हणून आज शिवसेनेच्या माध्यमातून या परिवारासोबत दिवाळी साजरी करावी म्हणून या ठिकाणी आज त्यांच्यासोबत आम्ही खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणारे या ठिकाणी आलो.